मराठा साम्राज्य संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या जगात वंदिले जातात। शत्रूविरुद्ध लढा देताना गनिमी कवा पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरचे आदर्श आणि मुख्यतः मुघल साम्राज्य यांच्याशी लढा देत मराठा साम्राज्य उभं केलं। सामान्याचे स्वराज्य स्थापन करत एक उत्तम शासनाचे उदाहरण त्यांनी भावी राजकर्त्यांसमोर ठेवलं। महाराजांनी बालपणी तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वतः कष्ट घेतले, पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला, साध्या भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा आणि ध्येयवाद जागृत केला। स्वतः शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वतःला बांधून घेतलं। महत्त्वाचे गडकिले जिंकले, नवे निर्माण केले, योग्य वेळी आक्रमण आणि गरज पडेल तेव्हा तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलं। तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना त्यांनी केला। आक्रमणाच्या वेळी गनिमी कवा तंत्राचा चातुर्याने वापर केला। सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकऱ्यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था अशा अनेक व्यवस्था महाराजांनी लावून दिल्या। सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली। राजभाषा विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला। विविध कलांना राजाश्रय दिला। तसेच खचलेल्या पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा पराक्रमाचा स्वराज्यनिष्ठेचा हुंकार जागृत केला। या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यात। 17व्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणा देते हे मात्र नक्की। धन्यवाद। जय शिवराय।